मार्केट यार्ड नजीक बायोगॅस प्रकल्पा शेजारी उद्यानाची निर्मिती करण्यात येणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत असलेल्या उद्यानाचे भूमिपूजन महापौर डॉक्टर कविता चोतमल यांच्या हस्ते गुरुवारी करण्यात आले. उपमहापौर चारुशीला घरत आणि भाजपचे गटनेते परेश ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम झाला. जिल्हा नियोजन समितीला 1,05,00,000 रुपये मंजूर झाले असून प्रस्तावित उद्यानाच्या कामाला 22,00,000 रुपयांचा निधी वापरला जाणार आहे. जिल्हा नियोजन समितीच्या अंतर्गत 1,05,00,000 रुपये मंजूर झाले आहेत. या निधीचा विनियोग भाजपचे रायगड जिल्हा अध्यक्ष आमदार प्रशांत ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येणार आहे. त्यातूनच शहरात अनेक भागात सुशोभीकरण केले जाणार आहे. प्रस्तावित उद्यानाच्या भूमिपूजन कार्यक्रमाला भाजपचे पनवेल शहर अध्यक्ष जयंत पगडे, नगरसेवक राजू सोनी, अनिल भगत, दर्शना भोईर, कार्यकर्ते, पदाधिकारी, नागरिक यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. शहराच्या विकासासाठी तसेच सुशोभीकरणाची अनेक कामे त्या काळात होणार असल्याचे यावेळी उपस्थित मान्यवरांनी सांगितले. माननीय श्री प्रशांतदा ठाकूर यांच्या निर्देशनाखाली अशा प्रकारची जी कामं आहेत शहराची सुशोभीकरणाची कामे आपल्याला त्याच्यामध्ये सर्वसाधारणपणे अशा कामासाठी 1,05,00,000 आपल्याला निधी उपलब्ध आहे. त्यामध्ये सर्वप्रथम इथल्या कामाची जी आपण आज सुरुवात केलेली आहे सुशोभीकरणाची, गार्डन सुशोभीकरणाची, त्यासाठी ह्या कामासाठी 24-25,00,000 रुपये मंजूर झालेले आहेत. अशा प्रकारचं हे पहिलंच काम आज इथे आपण सुरू करत आहोत. अशा प्रकारचे टोटल अशा प्रकारचे 1,05,00,000 अन्यही कामं इथे हळूहळू करण्यात येतील. तर मी आज इथे उपस्थित ह्या कार्यक्रमाच्या भूमिपूजनासाठी सर्वांचं हार्दिक स्वागत करते आणि हे काम लवकरात लवकर सुरू होईल आणि ह्याच कामासाठी श्री प्रशांतदा ठाकूर यांचे आम्ही इथे आभार मानतो की अशा प्रकारचे सर्व अशा प्रकारचे कामं शहरात होऊन अशा प्रकारच्या निधीतून हे शहराच्या सुशोभीकरणाचे कामं सुरू होऊन नागरिकांसाठी अतिशय चांगला फायदा होऊन